फ्रेंड्स नमस्ते आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे थर्सडे आणि आता वाजले आहेत दुपारचे 1:30 आणि आता आम्ही निघालो आहोत ढाणूला महालक्ष्मी टेम्पलला. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता ढाणू आहे आता 94 किलोमीटर्स अवे. तर आता आम्ही जेवण निघालो आहे आणि बघूया. आज वीकडे आहे तर आय एम एक्सपेक्टिंग की जास्ती गर्दी नसेल आणि दर्शन खूप चांगलं होईल. तर बघूया आपण कसं होतं आता दर्शन. तर आता आम्ही पोहोचलो आहोत विरारला. ना विरार आता येईल ना? हा, तर आता हा आम्हाला पहिला टोल लागला आहे तो 75 रुपीजचा होता आणि आय थिंक पुढे आता नाही लागणार ना. हा एकच टोल आहे का? एकच टोल आहे तर आपल्याला 75 रुपीजचा एक टोल लागतो तुम्ही जर मुंबई किंवा ठाण्याहून येणार असाल तर. आणि आपण ह्यानी सुद्धा जाऊ शकतो ना ट्रेननी. आणि जर तुम्ही ट्रेननी गेला ना तर ते स्टेशनच्या खूप जवळ आहे. आय थिंक तिकडे शेअरिंग रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर ट्रेननी जायचं असेल तर तुम्ही ट्रेननी सुद्धा जाऊ शकता. तर आज वीकडे आहे आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे अजिबात ट्रॅफिक लागला नाही आहे. तर मग आम्ही विचार केला की पटकन जाऊन लवकर घरी येऊ. तर लेट्स सी कसा वर्कआउट होतो. आणि आय जस्ट होप की येताना सुद्धा ट्रॅफिक नाही लागणार. तर आम्हाला इथे अजून एक टोल लागला आहे. आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की एकच टोल आहे पण दोन दोन टोल लागले. पहिले वाला होता 75 रुपीजचा आणि आता लागला जो आहे तो 65 रुपीजचा आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत टेम्पल जवळ आणि आता वाजले आहेत 2:30. आम्हाला एक्झॅक्टली एक तास लागला ठाण्याहून इथे पोहोचायला. आय थिंक आपण पुढे आलो का? अच्छा, आय थिंक आम्ही जास्तीच पुढे आलो तर आपल्याला टर्न मारायला लागेल आता. हे पहा, इथे बोर्ड आहे, खूप छोटासा बोर्ड होता तर आम्हाला दिसला नाही. आम्ही पुढे गेलो. Thank you.
बोर है ना ये फ्लावर का हो એટલા મોટા બી નહીં લેવાનું સાંગે दर्शन झालं अजिबात काही गर्दी नव्हती तुम्हाला जर यायचं असेल ना तर या टाइमला नक्की या काहीच गर्दी नसते आणि दर्शन सुद्धा खूप छान होतं आणि बाहेरून आम्ही काय काय शॉपिंग केलं आहे ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवीन आणि आता आम्ही चाललो आहोत डहाणू बीचला तर तिकडे जाऊन आपण भेटूया तर आता आम्ही पोहोचलो आहोत डहाणू बीचला महालक्ष्मी टेम्पल पासून डहाणू बीच अराउंड 40 मिनिट्स आहेत तर बराच वेळ लागला ऍक्च्युली इकडे यायला आम्हाला वाटलं खूप जवळ असेल पण 40 मिनिटं लागली पण रस्ता खूपच चांगला होता त्यामुळे तर डहाणू बीचला जाताना इथे यांचं लोकल मार्केट आहे छोटंसं कुठंतरी गाव आहे वाटतं तिकडे एक लोकल मार्केट भरलं आहे
तर आता वाजले आहेत 7:15 आणि आम्हाला घरी येईपर्यंत 7 वाजले होते. तर मी काय काय घेऊन आली आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे गवार, हे सगळं ऑर्गॅनिक असतं, तिकडे ह्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे काहीही नसतात. तर मी तिकडे गेली की नेहमी व्हेजिटेबल्स घेऊन येते. चिक्कू आहेत, हे आय थिंक आम्हाला 50 रुपयाला मिळालेले भरपूर सारे चिक्कूज आहेत. आणि हे आहे तारगोळे. तर हे आय थिंक आम्हाला मिळाले आहेत 100 रुपीजला 13 पीस मिळाले आहेत. आणि आम्ही जिकडे भजनलाल डेअरीमध्ये केलं होतं ना, तर तिथून आम्ही आणलं आहे दही आणि श्रीखंड. तिकडे एक पनीर वगैरे सुद्धा खूप छान मिळतं, पण आम्ही आजच घरी पनीरची भाजी मी बनवली होती, तर आम्ही पनीर नाही घेतलं. तर आणि तिकडे स्वीट्स वगैरे सुद्धा खूप छान मिळतात. तर हे होतं आजचं शॉपिंग.